नमस्कार मित्रमंडळीनं तर आज आपण सुरमई फिश फ्राय बनवणार आहोत तर त्यासाठी जे लागणारं साहित्य आहे जे प्रमाण आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे नक्की जाऊन चेक करा तर आता आपण पहिल्यांदा सुरमई मासा व्यवस्थित स्वच्छ करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण त्याला चवीनुसार मीठ लावूया हळद टाकूया लाल मिर्च पावडर टाकूया देगी मिर्च पावडर टाकूया नंतर धने पावडर आलं लसणाची पेस्ट आणि जे तुम्ही स्वयंपाकामध्ये यूज करता तेल ते तेल वापरा आणि लिंबू एक चमचा आपण त्याच्यामध्ये टाकलेला आहे गरम मसाला आणि व्यवस्थित ते सगळं मिश्रण त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या चोळून घ्या आणि अर्धा तासासाठी ते मॅरिनेट करायला ठेवा त्याच्यानंतर रवा घ्या तांदळाचं पीठ घ्या त्याच्यामध्ये मीठ टाकून आपण त्याच्यामध्ये मासाचे तुकडे व्यवस्थित घोळून घेऊया पण नंतर पॅनवर तेल टाकून अगदी मंद आचेवरती शालो फ्राय करून घेऊया तर अशा पद्धतीने आपली सुरमई मासा तयार झालेला आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला आवर्जून कमेंट बॉक्समध्ये सांगा तर अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय